बालमित्रांनो, यापूर्वी आपण क म आ ल काना हा पाठ पहिला. आता पुढे पाठ आपण पाहणार आहोत ई घ र ई. पहिली वेलांटी ब, दुसरी वेलांटी. पाहूयात सुरुवातीला ई आणि घ. ई, चित्र बघ, नाव सांग आणि नाव दाखव. पाहूयात ई, इस्त्री. ई, इरले. ई, इमारत. पहा, प्रत्येक पहिलं अक्षर हे ई आहे आणि म्हणून ते लाल अक्षरात दाखवले जेणेकरून आपल्याला त्याची ओळख व्हावी. दुसरे मूळ अक्षर आहे घ. घचे घर, घची घंटा आणि घचे घरटे. इथे देखील घ घ घ हे लाल अक्षरात दाखवले जेणेकरून आपल्याला हे वारंवार स्पष्ट दिसावं आणि ते आपल्याला लिहिण्यासाठी देखील लक्षात यावं. पाहूयात पुढे ई घ हे आवाज ऐक आणि ई अक्षराला गोल करायचे, घ अक्षराला चौकट करायचे. जसे इडली, ई आले की आपण गोल करणार. मेघना, घ दिसलं की त्याला चौकट करणार. इरा, ईला गोल. घेवडा, घला काय चौकट. इकडे, ईला गोल. घम घम, घला चौकट. सांगितलेली सूचना मात्र लक्षात ठेवायची. इथे ईला शाबाश, गोल. घार, घला चौकट. छान, पुढे आपण लिहिणार आहोत ई. पहा, ई चे लिखाण कशा पद्धतीने आपल्याला ई पर्यंत पोहोचायचे त्याचे हे हळुवारपणे टप्पे दिलेले आहेत. याच पद्धतीने आपण ईचं लेखन करायचे आणि वाचन देखील. बरोबर आहे, ईचे एक पान लिहिणार आहात. घ, घचे देखील आपण अशा पद्धतीने लेखन करणार आहात, न तोडता. वाचन करूनच लेखन करायचे आहे. ईचं दोंडरेगी वहीवर एक पान लिहायचे आणि घचं सुद्धा एक पान लिहायचे. काय? ई, घ. बऱ्याच जणांचं ई वाचनामध्ये चूक होती, त्याला कमी स्वरामध्ये म्हणायचे, आखडून म्हणायचे ई. चला, त्याच पाठातील पुढील मुळाक्षर आहे र आणि ई, याला मात्र ई म्हणायचे. म्हणजेच ही दुसरी वेलांटी आहे, पहा. आणि ही ई म्हणजे पहिली वेलांटी आणि ही दुसरी वेलांटी म्हणजे ई. बरोबर आहे, चला वाचूया. र ची आहे रवी, र चा आहे पेरू आणि र ची आहे राखी. शाबाश. ई ची आहे समई, पपई, आई. शाबाश. तसेच आपला पुढचा प्रश्न आहे, र आणि ई हे आवाज ऐक. र अक्षराला गोल कर आणि ई अक्षराला चौकट कर. कशाला गोल करायचे? र ला रजई, गोल. ताई, ई दिसलं की गोल करायचे. गाजर. र ला काय करायचे? शाबाश, चौकट करायची. सनई, ई गोल करायचे. गारवा, र ला चौकट. जाई, ई गोल. वरण, र ला चौकट आणि चटई, ई गोल. शाबाश. चला लिहूयात र ला. अशा पद्धतीने तुम्ही हे र चं एक पान लिहिणार आहात दोंडरेगी वहीमध्ये जेणेकरून आपल्या लिखाणाचा योग्य पद्धतीने वळणदार अक्षरात सराव होणार आहे. ई कसं लिहिणार आहात? पहा, ई. छान, याचे देखील एक पान भरून लिहिणार आहात. पुढे आपण ओळख करून घेणार आहोत पुढील मुळाक्षराची पहिली वेलांटी म्हणजे ई. ही काय आहे? पहिली वेलांटी म्हणजे कोणत्याही मुळाक्षराला ही जोडली की त्याचा उच्चार काय होतो. पहा, जसे र ला पहिली वेलांटी जोडली की री, क ला पहिली वेलांटी की, म ला आपण अशीच पहिली वेलांटी जोडली की मी, ल ला वेलांटी जोडली पहिली की ली, घ ला पहिली वेलांटी जोडली की घी, र ला पहिली वेलांटी जोडली की री. वाचा, किरकिर, किलबिल, रिमा. पहा, पुढील मुळाक्षर आहे ब. बची आहे बशी, बची आहे बादली, बचे आहे बदक, बचा आहे बगळा आणि बची आहे बस. शाबाश. ब आवाज ऐकायचा, ब ला गोल करायचे. बाबा,
बाबा मधील ब लागोल करा, सरबत ब लागोल, बोट ब लागोल, कडुनिंब ब लागोल। तर ब चे आपण लेखन करूयात अगदी बरोबर योग्य दिशेने ब असे एक पान भरून वाचन करून तुम्ही त्याचं लेखन करायचे। पुढील स्वरचिन्ह आहे दुसरी वेलांटी, त्यालाच आपण म्हणतो ई। मची दुसरी वेलांटी, मला आपण दुसरी वेलांटी जोडली की काय होतो मी। तशी आपण कला जशी दुसरी वेलांटी जोडून की लिहिलंय, तसंच कला दुसरी वेलांटी जोडून आपण मला दुसरी मला आपण दुसरी वेलांटी जोडून लिहूयात मी। तसंच तुम्ही जोडणार आहात लला दुसरी वेलांटी, घला दुसरी वेलांटी, रला दुसरी वेलांटी, बला दुसरी वेलांटी। शाबाश। शब्द वाचा आणि लिहा। मामी, काकी, लीला, घरी, आली, हे सगळे दुसऱ्या वेलांटीचे शब्द आपण वाचले। वाचा आणि लिही। क म ल घ र ब, काना पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी। पहा आता आपले जेवढे मुळाक्षर झालेत तेवढ्यांची ओळख इथे आहे। पहा, क का की की, म मा, मी मी, ल ला ली ली, घ घा घी घी, र रा री री, ब बा बी बी। म्हणजे आपल्याला आजपर्यंत क म ल घ र ब, काना पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, एकूण एवढ्या मुळाक्षर आणि स्वरचिन्हांची ओळख व्हायला हवी आणि त्यासाठी आपला सराव खूप हवा।